माननीय जयंत पाटील साहेब आले होते, त्यांनी मेळाव्यामध्ये काय भाषण केलं, काय टीका केली, मी प्रत्यक्ष बघितली नाही। मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे लोक 25 वर्ष 40 वर्ष आमदार राहिले, वर्षानुवर्ष मंत्री राहिले, यांनी सरकारच्या योजनेवर टीका केली। खरं म्हणजे अशा योजनेचं विरोधी पक्षानं स्वागत करायला पाहिजे। जे सामाजिक प्रश्न आहेत, महिलांच्या उन्नतीचे आणि विकासाचे प्रश्न आहेत, या संदर्भात सरकारनं एखादी भूमिका घेतली तर त्याचं स्वागत करणं। मात्र सरकारमधल्या अनेक ज्येष्ठ माजी मंत्री आमदारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेवर टीका केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेश सरकारनं राबवली, सुरळीत चालू आहे, त्याचं मानधन त्या राज्यातल्या महिलांना मिळतं आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं ही योजना आणलेली आहे। ज्या महिला शेतीमध्ये काबाड कष्ट करतात, मजुरी करतात, शासकीय कामावर कमी पगारामध्ये काम करतात, गरिबीमुळं मुलींचं शिक्षण होत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही, आई वडील सासू सासरे यांचा दवाखाना होत नाही आणि त्यांच्या या संसाराला मदत व्हावी म्हणून सरकारनं योजना आणली आणि एका कुटुंबात दोन मुली किंवा दोन महिला विधवा परित्यक्ता अशा महिलांना 1500 रुपये मानधन द्यायचं, एका कुटुंबाला 3000 रुपये द्यायचे, यासाठी ही योजना आणली आणि 48,000 कोटीची तरतूद केली राज्य सरकारच्या बजेटमध्ये। खरं तर या योजनेचं कौतुक व्हायला पाहिजे होतं, स्वागत व्हायला पाहिजे होतं, पण या ज्येष्ठ नेत्यांनी या योजनेवर टीका केली, योजना चालणार नाही, योजना बंद पडेल, म्हणजे आपशकून आणण्याचा प्रयत्न केला। मात्र सरकारनं ही योजना जाहीर केली आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर प्रत्येक या कुटुंबाच्या खात्यामध्ये 3000-3000 रुपये टाकण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे। शरद पवार काल म्हणाले 225 जागांवर महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत। माननीय पवार साहेब काय बोलले हे मला माहित नाही, पण तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे, त्यांनी त्यांचे सगळे उमेदवार उभे केले पाहिजे, आम्ही आमचे उमेदवार उभा करू। महाराष्ट्रातील 13 कोटी लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्राधान्यानं महिलांचे प्रश्न, यावर सरकार काम करतंय। दुष्काळ आहे, गारपीट आहे, अतिवृष्टी आहे, शेतकऱ्यांना गेल्या 50 वर्षात जेवढी मदत मिळाली नाही तेवढी मदत आमच्या महायुतीच्या सरकारनं केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आमच्या महायुतीचे 200 आमदार निवडून येतील।